चला मित्रांनो 14 वर्ष या स्पर्धेला झालेले आहेत। 14 वर्षाची तपश्चर्या आहे आणि हे 14वं वर्ष 14व्या वर्षामध्ये पहिला सामना मैदानामध्ये पाहाल आपण। नांदगाव आणि तुरमाळी या दोन संघांमध्ये पहिला बॉल टाकला जाईल गोलंदाजांकडून, पहिला बॉल खेळला जाईल फलंदाजांकडून। सुरुवातच पहा दमदार सुरुवात झाली प्रीतम दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून। पहिल्यांदा या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला, त्यानंतर शुभारंभाचा चेंडू फेकला गेला, त्यानंतर मात्र दोन संघांमध्ये शुभारंभाचा टॉस केला गेला आणि आता शुभारंभ होतोय पहिला बॉल। सरपंच चषक सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांच्या नावाने ओळखला जाणारी ही स्पर्धा 14 वर्षामध्ये पदार्पण करते। खूप मोठी स्ट्रगलिंग या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत आहे चंद्रकांत भोईर आणि त्यांचे सहकारी श्री दत्त क्रिकेट संघ पाहतात। जरा जोरदार टाळ्यांनी सुरुवात करा मित्रांनो, 14वं वर्ष आहे आणि 14व्या वर्षातला पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज मयूर फडके। नांदगाव संघाकडून हा गोलंदाज पाहायला मिळेल आणि दिनेश गायकर खेळतोय स्ट्राईकला आणि संकेत चोरके नॉन स्ट्राईक एटला उभा आहे। Game is on. Let's play. 3, 2, 1. Let's start पहिला बॉल। अपील होती है, अपील होती है। रनआउट चा चांस होऊ शकतो आणि या लेग बाईकच्या स्वरूपामध्ये बॅटकट आहे, माफ करा बॅटकट आहे। एक धाव मिळाली, सुरुवात सुंदर झालेली आहे। आपण पाहतोय टॉस जिंकलाय मला तर वाटतंय नांदगाव संघाने। प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला, चार षटकांचा सामना आहे। पहिलं षटक 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये फेकलं जाणार आहे पहिलं षटक। आपण पाहू शकाल गोलंदाज मयूर फडके यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज सज्ज आहे। या वेळेला पहिला आपण ब्रश केलं बॉलला बॅटला आणि पहिला विकेटचं पतन इथे मात्र होताना दिसेल आणि पहिला विकेट मात्र माघारी परतताना। अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये दिवसा जर हा मैदान पाहिला तर समोर अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगाने अगदी व्याप्त हा मैदान आहे आणि खूप सुंदर व्ह्यू असतं। आपण जर या स्टेजवर येऊन खरंच क्रिकेटचा आनंद घ्यायचा असेल तर या स्टेजवर येऊन एकदा पाहिलं ना मैदानामध्ये तर इंटरनॅशनल क्रिकेटचं लुक येतं, कारण अवकाळी पावसामुळे मैदानामध्ये अजूनही रुपेश थोडीशी हिरवळ आहे। नाहीतर नाईट क्रिकेटपर्यंत पूर्ण मैदान हा हिरवळ पूर्णता निघून जाते, परंतु ही अवकाळी पावसामुळे अजूनही मैदानामध्ये हिरवळ आणि त्यामुळे हा आज मैदानाचा लुक काही वेगळाच वाटतोय। आणि ज्यामध्ये आपण पाहू शकाल दुसरा चेंडू फेकला गेला मयूर फडके याच्या माध्यमातून विकेट मिळाला, इज लागलेली चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता मात्र फर्स्ट स्लिपला असलेला खेळाडू सुरेख खेळ पकडतोय आणि विकेट जाते मात्र डगआउट मध्ये संकेत सुरके याची गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय। सुरेख गोलंदाजी, संकेत फडके गोलंदाजी करतोय, अप्रतिम यशस्वी गोलंदाजी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप काही जबाबदाऱ्या असतात, तारेवरची कसरत असते गोलंदाजाची। वाफलातून गोलंदाजी, या महिला ऑन साइडला खेळलाय, सिली मिडॉनला असलेला खेळाडू आणि मिड विकेटचा शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत एक धाव पूर्णत्वाला दिली जाते आणि या एक धावीनं शांत सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाजी करत असतील तुरमाले संघ, एकीकडे तुरमाली संघ एकीकडे नांदगाव संघ, दोन्ही टच मध्ये असलेले संघ आहेत या वर्षीचे, म्हणजे 2021-22 चे टच मध्ये असलेले दोन्ही संघ आहेत। मात्र मैदानामध्ये अतिशय महत्वाची क्रिकेटची स्पर्धा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिलिमिडॉनला असलेला खेळाडू मात्र चेंडूवर झेप घेतोय। कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही, टोटल आपण पाहिल्या दोन धावा।
यावेला गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा मयूर तयार. हियर इज नेक्स्ट वन राइट अप राउंड द विकेट गोलंदाजी करणार. मोठा फटका खेळला. बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. वन बाउंस स्पीड विकेटच्या बाहेर हा पहिला उद्घाटनीय चौकार फलंदाज दिनेश गायकर याच्या बॅटमध्ये. टीमचं टोटल आपण पाहू शकाल. सहा धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. सुंदर आयोजन, सुंदर वातावरण. संध्याकाळच्या रम्य वातावरणामध्ये प्रकाशुताने अगदी नेत्रदीपक दृश्य या मैदानाचं या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मयूर तयार आहे. यशस्वी गोलंदाज चौकार जरूर खाल्ला असेल. पायने क्षेत्र कव्हर केलंय. यावेळेला सीमारेषेशी स्पर्धा करतोय चेंडू. सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. महागडा षटक जरूर म्हणता येईल कारण दहा धावा खर्च केलेले आहेत. एक विकेट मात्र महत्वपूर्ण त्यांनी मिळवलेली आहे. आउट होणारा पहिला फलंदाज संकेत चोरगियाचा बघू शकाल. शून्य धाव संख्येवर परतला. त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर जो नक्कीच पाहायला मिळेल तुरमाळी संघावर. नांदगाव संघ दमदार सुरुवात करत असताना नांदगावचा हा कोणता संघ खेळतो एक्झॅक्ट हे महत्वाचं आहे. आयात स्पोर्ट नांदगाव कारण बरेचसे संघ रुपेश आपण पाहिले. त्यातला सगळ्यात जुना संघ चापेकर बंधू नांदगाव आणि हा नवीन एक नवतरीन नांदगाव संघ आहे. यंग स्टार आहे. त्यातला हा एक नवीन संघ आपण आयात स्पोर्ट नांदगाव संघाला पाहू शकाल. सगळं तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग आजकाल क्रिकेट मध्ये खूप ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली पहिलं पॉवर प्लेचं षटक संपत असताना एक विकेटच्या मोबदल्यात दहा धावा. आउट होणारा पहिला फलंदाज आपण पाहाल संकेत चोरके हा मैदानाच्या बाहेर गेला शून्य धावसंख्येवर. नवीन गोलंदाज यावेळेला मात्र आमंत्रित केलं जाईल. चेंडू सुपोला जाईल कर्णधाराच्या माध्यमातून. नांदगाव संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल मनीष फटके. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र आता पूर्णतः बदलण्यात आलेली आहे कारण जे रिस्ट्रिक्शन होतं जे बंधन होतं ती सीआर सर्कलचं ते मात्र आता संपलेलं आहे. त्यामुळे मग आता सीमारेषी लगत चार खेळाडू तैनात करण्यात येतील. टी सी आर सर्कलमध्ये आपण पाहू शकाल चार चार खेळाडू टी सी आर सर्कल मध्ये उभे आहेत. ज्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर आपण सिलिमिडॉनला एक खेळाडू पाहू शकाल आणि एक शॉर्ट पॉइंटला. आता मात्र सिलिमिडॉनचा खेळाडू तिथून हटवण्यात आलेला आहे. शॉर्ट पॉइंटला त्याला तैनात करण्यात आलेला आहे. यावेळेला मात्र गोलंदाज मनीष तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार. टाइम जज करू शकला नाही. फुटवरचा वापर केला गेला नाही फलंदाजाच्या माध्यमातून आणि थोडासा मिस शॉट खेळला जातोय. पिचिंग झाली ज्या वेळेस अनएक्सेप्टेड बाउन्स जो मिळाला. बाउन्स मिळालाच नाही मी म्हणेन रुपेश कारण अपेक्षा होती फलंदाजाला की हा थोडासा जंप करेल बॉल. परंतु तसं काही प्रकार घडलं नाही. सरळ खाली राहिला बॉल आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. पहिलं चेंडू अगदी सुरेख पद्धतीनं संपवतोय हा गोलंदाज आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये दहा धावा. दहा धावा म्हणजे एक फायटिंग स्कोर असत. रुपेश आपण नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेट मध्ये दहाची सरासरी म्हणजे रिक्वायर्ड रन रेट ने जर चालला तर एक फायटिंग स्कोर आपण उभा करू शकतो. परंतु एक विकेट सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र सोडलाय बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आमचे चोरके सर आपण सांगतायत की हा खराब चेंडू असणार. पुन्हा टाकावा लागणार गोलंदाजाला. अतिरिक्त धावसंख्येनं खात संघाचं मूव होत आहे. धाव फलक एक ने पुढे सरकतोय. टीमचं टोटल 11 धावा. हा नक्कीच ही सूचना अतिशय महत्वाची आहे. आपण नक्कीच अतिशय खराब बॉल अतिशय थोडासा यावेळेला मात्र पंच आम्हाला सांगतील हा नो चेंडू असणार आहे कारण बीमर टाइप होता पिचच्या बाहेर डिलिव्हर झाला. त्यानंतर मात्र हा नो चेंडू फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल आणि यावेळेला मात्र अलाउड असणार आहे फलंदाजाला कोणताही फटका खेळण्याची कारण त्या चेंडूवर मात्र फक्त रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद दिला जातो. अन्यथा पूर्णतः वाव असते मैदानातल्या खेळाडूला कसाही फटका खेळण्याची. यावेळेला स्वतःवर हसतोय गोलंदाज कारण त्याच्याकडून चुकून म्हणजे हातातून चेंडू निसटला असावा कदाचित आणि असं काही घडलं. यावेळेला शॉट प्लेन हवेमध्ये बॉल बऱ्याच वेळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते एक धाव आणि या एक धावीनं टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा.
दमदार सुरुवात धीरा धावा दमदार सुरुवात गोलंदाजांच्या माध्यमातून झाली मी म्हणेन कारण यावेळेला पण आपण मनीष फडकेचं षटक पाहिलं पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र व्हाईट बॉल त्यानंतर नो चेंडू त्यानंतर एक दोन अतिरिक्त धावा जरूर दिल्या त्यांनी परंतु धावांवर मात्र अंकुश लावण्यामध्ये यशस्वी ठरतोय हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा मनीष तयार आहे हियर इज नेक्स्ट वन मस्त फटका बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे क्षेत्रच्या चेंडूपर्यंत पोहोचणार परंतु आम्हालाही आता काही दिसत नाही काय यस षटकार मॅक्सिमम ब्लास्टिंग षटकार पाहायला मिळाला या इनिंग मधला आणि आजच्या पहिल्या रात्रीतला हा पहिला षटकार पाहू शकाल फलंदाजी करत असलेला फलंदाज दिनेश याच्या बॅटमध्ये तो हमारे शरणजीत सिंह सर यहाँ पे आ चुके हैं अमिटी यूनिवर्सिटी के अमिटी यूनिवर्सिटी से बिलोंग करते हैं स्वागत है सर वेलकम आपका दिल से स्वागत करना चाहूंगा इस नाइट क्रिकेट प्रतियोगिता में अमिटी यूनिवर्सिटी सबसे बड़ी यूनिवर्सिटी मानी जाती है और हमारे बिल्कुल पड़ोस में यावेला मात्र पहिला पण आउटसाइड टॉप सम खराब बॉल टाकते पुन्हा एकदा टीमचा टोटल मात्र चेंडू मात्र यावेळेला सुमार चेंडू फेकी करतोय गोलंदाज आणि अगदी महत्वपूर्ण सामना आहे पहिला सामना आहे आणि अशा वेळेला मात्र अशी सुमार गोलंदाजी आपल्याला पाठीमागे घेऊन जाऊ शकते फुल टॉस बॉल यावेळेला फुल टॉस बॉल आणि ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक थोडस फंबलिंग होत आहे आणि जोपर्यंत चेंडू फेकी होणार तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या दोन मनीष फडके थोडस महागडं षटक खूप लांब लचक षटक आपण पाहू शकाल यावेळेला इच लागली ब्रश केलं किस केलेला बॅटला बॉल आणि सरळ चेंडू जातोय थर्ड मॅन आणि एक सकवरच्या सीमा रेषेच्या बाहेर चौकार बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाचा नक्कीच झाला आणि मॅचची बाहेरची कडा लागताना आपल्याला पाहायला मिळाली धावा कशा आल्या त्यापेक्षा धावा येण्याला महत्व आहे आणि त्या धावा येत आहेत सध्या तुरमाळी संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून टीमचं टोटल आपण पाहू शकाल 26 धावा धावपळकावर दुसरं षटक कार्यरत आहे पहिल्या षटकामध्ये मात्र धावा होत्या 10 या षटकामध्ये अद्याप 26 धावा मोठा फटका यावेला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणार हा चौकार आला या चौकाराने मात्र टीमच्या टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 30 धावा आज सर्व आमची राजकीय मंडळी खूप खुश आहे पहिला दिवस आहे थोडस कोविड 19 हे बंधन किंवा हे जे रिस्ट्रिक्शन असत ते शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार आपल्याला चालावंही लागतं आणि ती बंधन आता बंधनांचं भान ठेवून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व गोष्टीचे अगदी तंतोतंत पालन आपल्याला मास्क पाहायला मिळतील इथे सॅनिटायझर पाहायला मिळेल आणि सगळ्या गोष्टीचं अगदी तंतोतंत पालन करून स्पर्धा पुढे नेण्याचा प्रयत्न या आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळेल आता दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षामध्ये तरी सांगतो परमेश्वराला सांगूया की आता बस झालं आणि या संकटातून आम्हाला आता मुक्त कर कारण बरंच काही हिरावून नेलेलं आहे या कोविड 19 2021 तसा गेला आता 22 सुरुवात आपल्याला तशी पाहायला मिळाले म्हणजे खूप मोठं जोखमीचं काम आहे यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये अगदी विषारी चेंडू होता आणि सरळ चेंडू जातो एक विकेट गेला जो की संकेत सोरगे असं वाटलेलं की जी तुरमाळ्याची इनिंग आहे ती कुठेतरी ढासळते की काय किंवा तुरमाळ्याच्या इनिंगला कुठेतरी सुरुंग लागलेला आहे की काय परंतु नाही दिनेश गायकर आणि योगेश गायकर या फलंदाजांना मात्र इनिंग मात्र सावरून धरली यावेळेला अपील होते पंचांकडे आणि यस परतावं लागेल अजून एक विकेट परततोय फलंदाजी करत असताना मात्र तुरमाळी संघाचा एक सूचना आहे यानंतरचा जो सामना होणार आहे तलोजा मजकूर आणि आयांश 11 कोपर या दोन संघांनी आमच्या टॉस बॉक्स
या दोन संघाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. अयान शिलेवन कूपर आणि तलोजा मजकूर या दोन संघाने टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्ष्मण भोईर आपण चंद्रकांत भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रतीक खुद्दार गोलंदाजी करतो आणि दुसऱ्याच चेंडूवर आपण त्याला विकेट घेताना पाहिला. आता नवीन फलंदाज आपण चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकाल ऋषी घरत याला. हाही ताकदीचा खेळाडू आहे. बऱ्याचशा वेळेला तुरमाळे संघाकडून भरीव कामगिरी करत असलेला खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बसतोय आणि परतावा लागेल. तीच लागली पुन्हा एकदा किस केलं बॅटला बॉल आणि इथून मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तुरमाळी संघाचा डगआउट मध्ये परतताना पहिलं विकेट गेलं. शून्य या धावसंख्येवर संकेत याचा. तत्नंतर एक चांगली साझेदारी रुपेश आपण पाहिली. तत्नंतर मात्र जो विकेट गेला ऋषी खरत याचा आणि त्यानंतर लगातार दोन विकेट आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं जी मानसिकता असते ती मानसिकता कुठेतरी कमी झाली आणि थांबून खेळणं असतं आणि थांबून आता खेळायला वेळही नाही त्यांच्याकडे. कारण प्रतीक उद्धार याचं तिसरं षटक आहे. चार षटकाचा सामना आहे. इथे मात्र डुआ टायची स्थिती आहे. करो या मरो कारण वेळ कमी आहे. विकेटी टिकून ठेवायच्या आहेत आणि धावसंख्याही जमा करायची आहे. कारण टीमचं टोटल आता जर पाहिलं आपण तर 30 धावा. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मोठा फटका ऑफसाईडला खेळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. फंबलिंग होते थोडी आणि एक धाव पूर्ण केली जाते. आणि एक सूचना आहे. 5-5 10 संघ आहेत. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा हायेस्ट स्कोर असणार आहे त्यांना बाय दिली जाईल याची दक्षता घ्या. पुन्हा एकदा सांगू इच्छितो 10 संघ आहेत. पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा हायेस्ट स्कोर असणार आहे त्यांना बाय दिली जाईल. एक 30 धावा धावफळकावर पाहू शकाल. राजकीय क्षेत्रामध्ये बरीचशी मंडळी ज्यामध्ये आपण सरपंच सुभाष शेठ भोईर नंदुशेठ मुकादम आणि त्यांच्या समोरित असलेली संपूर्ण भातान ग्रामपंचायतीची ही मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन आणि पॉइंटच्या एक सकवर्षामधून चौकारासाठी आणि चौकारांना मात्र आकार मिळाला. गती मिळाली धावसंख्येला. टीमचा टोटल जर पाहू शकाल आपण तर 35 धावा 35 3 विकेट. तिसरा षटक कार्यरत आहे. खूप सुंदर खेळ दिनेश गायकर याचा. खूप जबरदस्त 5 चौकार त्याच्या अख्ख्या आतापर्यंतच्या नॉट आउट इनिंग मध्ये खेळतोय तो आणि षटकार. म्हणजे मी म्हणेन खूप मोलाची कामगिरी आहे तुरमाळी संघासाठी या खेळाडूची. यावेळेला मात्र ब्लाइंड शॉट आणि अपील ही केली जाते लेग पेपर विकेट साठी. परंतु पंच आमचे तज्ञ आहेत. दीपक पाटील सर असतील, द्वारकानाथ स्वर्गीय सर असतील, खूप तज्ञ पंच आहेत. खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा ताकदीवर मात्र इथे मात्र त्यांनी नॉट आउट करार दिला गेला. टीमचा टोटल जर आपण पाहू शकाल 35 धावा 9 फटक्यावर लगावल्या गेल्यात अद्याप. या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट. काय अफलातून गोलंदाजी प्रतीक उद्धार याची पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा 1 विकेट मिळवलेला. त्यानंतर मात्र मनीष फडके याच्या गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली. 20 धावा खर्च करतोय. त्यानंतर मात्र प्रतीक उद्धार याच्या या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये यश आलं या गोलंदाजाला. आणि मात्र सामन्याला वेगळं वळण. नवीन गोलंदाज आपण आदित्य फडके याला पाहू शकाल. नांदगाव संघाकडून हा गोलंदाज आहे. आदित्य फडके समोर आहे फलंदाज तुरमाळी संघाचा. नितीश गायकर उजव्या हाताचा फलंदाज शेवटचं स्लॉगवर देतो समजलं जातं या षटकाला. कारण या षटकामध्ये मात्र मोठे फटके जरूर खेळले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. अशा वेळेला मात्र जबाबदारी असणारे गोलंदाज आदित्य फडकेवर.
अगदी सुसज्ज मैदान आहे. आउटफील्ड जर तुम्ही थर्ड मॅन आणि फाईन लेग पाहिली तर खूप फास्ट आउटफील्ड आहे. एकदा का टप्पा पडला तर सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ चेंडू काय ताकदीचा आणि देखणा फटका पाहायला मिळाला. आणि क्रिकेट मधलं मादक सौंदर्य म्हणता येईल आपण त्याला. त्या फटक्याला सुरुवात केली कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने आणि बघता बघता जगाच्या टोकापर्यंत जाऊन हा फटका पोहोचला. आणि आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेलिकॉप्टर शॉटला सहज गत्या खेळलं जात फलंदाजाच्या माध्यमातून. त्यातलं हे उदाहरण आपण पाहू शकाल. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे असणार का. आणि यस विकेट. थोडा वेळ थांबला परंतु हवा करून गेला मैदानामध्ये. दोनच बॉल खेळला एक षटकार आणि तंतर मात्र विकेट पाहायला मिळाली. आणि या षटकाराच्या मध्ये मात्र धावफळकावर जर धावा पाहिल्यात आपण 41 धावा धावफळकावर लागवल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. यावेळेला मात्र 5-7 क्रमांकावर तुरमाळी संघाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. उमेश गायकर आणि गोलंदाज यावेळेला आदित्य तयार आहे. हियर इज नेक्स्ट वन. आदित्यचा पुढचा बॉल आउटसाइड खूप खराब बॉलिंग करतोय. खूप बाहेर फेकला गेला. आउटसाइड यॉर्कर लाईनचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच होता या गोलंदाजाचा परंतु तिथे फसतोय. कारण आता सर्रास जर आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर शॉट रूपेश उडवले जात आहेत. म्हणजे यॉर्कर लाईनचे चेंडू हेलिकॉप्टर शॉट ने उडवले जात आहेत. परंतु आउटसाइड ऑफस्टंप ही लाईन जर असली गोलंदाजाची यॉर्करची तर मात्र त्यांना मात्र उत्तर नसतं फलंदाजाकडे. वाह काय जबरदस्त गोलंदाजी. या वेळेला अगदी बाल बाल बचावला. यस्टच्या अगदी किंचित जवळ हा चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. षटकार पहिल्याच चेंडूवर आला त्यानंतर मात्र कमबॅक केला आदित्यने. जो प्रेशर असतो तो रिलीज करायचा असतो. क्रिकेटचं नावच क्रिकेट याच नाव आहे मित्रांनो. प्रेशर घेऊन तुम्ही खेळलात तर मात्र तुम्हाला खेळता येणार नाही. आणि तसंच काहीसा प्रकार यावेळेला मात्र चांगली कॉलिंग होती. दोन खेळाडूंमध्ये चांगली धाव पूर्ण केली गेली आणि या एक धावेनं मूव्ह होतोय. स्कोर कार्ड पुढे सरकतोय. किती टोटल आहे 43 धावा 43 फॉर विकेट. लास्ट स्कोर इन प्रोग्रेस. आदित्य फडके कॉमेंट्री बॉक्स 8 कडून हा गोलंदाजी करतोय. यस पुढचा चेंडू आदित्यचा. लोअर फुल टॉस बॉल आपण पाहू शकाल. यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. दुसरी धाव दोन का होऊ शकते आणि नाही दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय तालमेल आहे, काय कॉलिंग आहे, अंडरस्टँडिंग असावी लागते. पहिली धाव एवढ्या गतिमान पद्धतीने पूर्ण केली की दुसरी धावेसाठी सहज गत्या दोन धावा पूर्ण करण्यात आल्या. आणि अशा रीतीने दोन धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमचा टोटल 45 पॉइंट स्कोर तर उभा केलेला आहे मी म्हणेन तुरमाळी संघाने. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. काही चेंडू शेवटच्या षटकामध्ये लोअर फुल टॉस मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय ऑन साइड ला. आणि सुरेख क्षेत्ररक्षण खेळलं जाते. दोन धावा मात्र थांबू शकत नाही. तिसरी धाव मिळणार का. तिसरी धाव पूर्ण आहे. काय नाटकीय पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. विकेट शेवटचा चेंडू असावा कदाचित त्यामुळे रिस्क घेतली. आणि यावेळेला मात्र विकेट जाताना पाहायला मिळेल. अशा रीतीने आपण पाहू शकाल चार षटकाचा खेळ इथे संपतोय. टीमची टोटल धावसंख्या आहे 48. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. ती मात्र प्रतिस्पर्धी संघ अर्थातच नांदगाव संघाला. या मधल्या ब्रेक मध्ये आपण सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा वाढदिवस एन्जॉय करूया. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सुदृढ निरोगी आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी भरभराट आपल्याला मिळो ही ईश्वरची प्रार्थना.
दिवस आज खूप मोठ्या थाटामाटात शेतकरी कामगार पक्षाचे एक ताकदवर नेतृत्व तरुणांच्या गळ्यातील ताई म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय प्रीतम दादा मात्रे यांचा वाढदिवस आपण पाहू शकाल. सर्वांचं तोंड गोड गडद असताना दादा आपल्याला पाहायला मिळतील. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसा. खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य निरोगी राहो अशी शिवशक्त प्रार्थना. कारण हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद भाषण. धन्यवाद प्रीतम दादा म्हात्रे ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांचा वाढदिवसही आपण इथे साजरा केलेला आहे. 14 वर्ष ही टूर्नामेंट आपण पाहताय आणि 14 वर्ष आम्हाला येण्याची संधी चंद्रकांत दादा भोईर आणि नरेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम वर प्रवीण भोईर आणि संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्मरणार्थ ही टूर्नामेंट आहे. आमच्या आवडते खेळाडू संजय दादा भोईर ज्याने प्रेमाचं प्रतीक खेळाडूंना दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने ही जी भातान टीम आहे ती त्यांच्या नावाने प्रत्येक ठिकाणी खेळत असते. श्रीदत्त भातान खूप चांगला क्रिकेट त्यांच्याकडनं आपल्याला सर्व क्रिकेट खेळाडूंकडनं पाहायला मिळतंय. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या टूर्नामेंटचं आयोजन कोविडचं संकट असताना सुद्धा या स्पर्धेचं जोमानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मी त्याबद्दल या आयोजकांना धन्यवाद देतो. सामन्याकडे घेऊन जाणारे पहिला प्रेक्षणीय सामना उद्घाटनीय सामना ज्याला म्हटलं जातं असा नांदगाव वर्सेस तुरमाले अशी लढत आहे. तुरमाले संघाने ज्यावेळेस फलंदाजी केली त्यावेळेस 48 धावा केल्या आणि 49 धावांचं टार्गेट मैदानामध्ये आहे. खूप सारे इथे मान्यवर आहेत. सुभाष दादा भोईर आहेत सरपंच या गावचे. त्याच दरम्यान मान्य श्री नंदू शेठ मुकादम आहेत माजी सरपंच. त्याचबरोबर बरेचसे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थिती दाखवलेली आहे त्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी त्याचबरोबर सन्माननीय शरणजीत सिंग यांनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दाखवलेली त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय के सिंग यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आपलं स्वागत केलं जाणार आहे. शरणजीत सिंग यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. सन्माननीय अतिथी शरणजीत सिंग आणि के सिंग. मी चंद्रकांत दादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत. शरणजीत सिंह यहाँ पर इस मंच के ऊपर आ चुके हैं तो उनका तहे दिल से स्वागत करता हूं. शरणजीत सिंह इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए और उनका तहे दिल से स्वागत इस टूर्नामेंट में और उनके साथ के सिंह इनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं. मैं चंद्रकांत जी को विनती करता हूं कि इस प्रमुख मान्यवर अतिथि का स्वागत करें. ले चलता हूं मैदान के ऊपर मैदान कड़े जो सामना तुरमाले बनाम नांदगाव. तुरमाले संघाने फलंदाजी केली 48 धावा केल्या आणि 49 धावा 12.25 च्या सरासरीने धावगतीला आकार द्यायचा आहे. परंतु कशा प्रकारे धावगतीला आकार देतात ते आपल्याला पाहायचंय. जबरदस्त अशा ट्रॉफी आपण पाहू शकता. आज या स्पर्धेमध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नांदगाव तुरमाले तलोजी मजकूर कोपर बोरखार चावणे आर्या ओले कानपोली
त्यानंतर ट्रॉपिक कोलिवाडा आणि सिद्धिविनायक वहाल. ज्या संघाच्या पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा असतील त्या संघाला इथे मात्र बाय दिली जाणार आहे. आयोजकांचा निर्णय आहे, सामन्याकडे घेऊन जातोय. लक्ष आहे 49 धावांचा. 12.25 च्या सरासरीने धावगतीला आकार द्यावा लागणार आहे. आमच्या साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुनील जी यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर साथी समालोचक रुपेश आणि रोशन यांच्या मदतीने आपण जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू टाकला सलामीची जोडी मैदानामध्ये मयूर फडके आणि प्रतीक उद्दार. त्याचबरोबर सन्मान्य भगवानजी जुमारे साहेब यांचेही इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे. पहिला चेंडू आपण डॉट पाहिलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरुवात कशी झालेली आहे. यावेळेचा कटर चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. गोलंदाज आहे तो ऋषी गरज. अगदी जबरदस्त गोलंदाज मानला जातो दुर्बाले संघाचा. आणि पावर पेच्या षटकामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये प्रेक्षणीय उद्घाटन. हॅलो 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 ओके
प्रवीण बारा चेंडू
बारा चिंचवणीचे जावा अजूने करायचा 13 धावांवर द्या ते 15 धावांचा तारकार आहे. इथून जरी विचार केला तरी भारतामध्ये शेवकाव करू शकेल. ही कामगिरी मला असं वाटतं 41 धावांची कामगिरी मंगेश पाटील जो आहे नाना संघाचे त्याच्या नावावरती आहे. परंतु आपली कामगिरी इथे नाना संघाचे खेळाडूंना 36 धावा करायच्या आहेत. म्हणजे 12 धावांची 36 धावांचं समीकरण आहे. क्रिकेट आणि चितक खेळ मला जात आहे. इथे गोलंदाज तिथे खूप चांगला क्रिकेट खेळला जातोय. पापाकाचारी जी जी क्रिकेट खेळ म्हणी प्रमाणे आजे जातोय. अडचण सापडला जातोय. गांगाव संघ 10 36 धावा. तुम्ही पनवेल मध्ये